विविध सामाजिक महामंडळाच्या उद्योग आणि व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याकरता अधिकाऱ्यांनी प्रकरणाबाबत पाठपुरावा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या जिल्ह्यातील बँक प्रतिनिधींच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर बोलत होते यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत नाशिककर आरबीआयचे नितीन गुलाशे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास देसाई नाबार्डचे नितीन शेळके आदींसह बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते लोकशाही राण्णाभाऊ साठे विकास महामंडळ संत रोहिदास शर्मकार आणि चर्मोद्योग विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ यांच्यातर्फे लाभार्थ्यांना उद्योग करण्यासाठी सबसिडी दिली जाते मात्र बँकांपर्यंत प्रकरणं गेली तर त्यामध्ये त्रुटी आढळून आल्यानं नामंजूर होतात यामुळे महामंडळांच्या अधिकाऱ्यांनी यावत पाठपुरावा करावा महामंडळांच्या अधिकाऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठीही बैठक घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या बँकांनी लाभार्थ्यांना समजेल अशा मराठी भाषेत माहिती द्यावी त्यांना लेखी कळवलं तर बँकात हेलपाटे होणार नाहीत पीक कर्जाबाबत टाळाटाळ करू नका असंही त्यांनी सांगितलं गृहकर्ज वाटपात सा येणाऱ्या अडचणीही त्यांनी जाणून घेतल्या महात्मा फुले शेतकरी सन्मान योजनेतील प्रलंबित पाच प्रकरणांवर त्वरित तोडगा काढण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या